गुरुवारी होळी पौर्णिमा होती आणि या होळी पौर्णिमेचं औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तगणांचा जनसागर लोटण्याचं चित्र पाहायला मिळालं। गुरुवारी होळी पौर्णिमा होती आणि श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भक्त भाविकगण अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते। सध्या मंदिर परिसर दुरुस्ती सजावट काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राची विजय पालवे याही अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी आल्या होत्या। श्री वटवृक्ष मंदिर समितीचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजय राजे भोसले यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राची विजय पालवे यांचा त्यांच्या पतीसह श्री स्वामी समर्थांचा फोटो आणि उपरणा घालून विशेष सत्कार केला। प्राची पालवे यांच्या पुढील वाटचालीसाठी अमोलराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्यात। प्राची पालवे यांनी स्वामींच्या दर्शनाने आपण खूप आनंदित झालो। आज मी माझ्या क्षेत्रात जी काही गरुडझेप घेऊ शकले ती फक्त स्वामी समर्थांच्या दर्शनामुळे। स्वामींचा चमत्कार खूप मोठा आहे, जगभरात त्यांची ख्याती आहे, त्यांचा प्रत्यय मलाही आलाय, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी मंदिरात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जयघोष भक्त भाविकांमधून ऐकू येत होता। अक्कलकोट मध्ये दर्शनासाठी दाखल होणाऱ्या प्रत्येक भाविकांची विशेष व्यवस्था मंदिर समितीने केल्याचं दिसून आलं। प्रत्येक भक्त भाविकास दर्शनानंतर भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती आणि या महाप्रसादाचा भाविकांनी प्रचंड लाभ घेतला अशी माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली। आज होळी पौर्णिमेच्या स्वामी समर्थांनी जत्रा मंडळामध्ये महाप्रसादाची सोय प्रमाणित आम्ही केलेली आहे। पण आज पौर्णिमेमुळे भाविकांची संख्या जास्त आहे। म्हणजे आपल्या कोविडचे सर्व नियम पाळून स्वामी भक्तांना आजचा महाप्रसाद देतो आणि परगावमध्ये महाप्रसादाचा लाभ आणि होळी पौर्णिमा आमच्या इथे तेवढंच असतं आम्ही चित्रात महाप्रसाद, पण आज पौर्णिमेमुळे आज विशेष तयारी असते। आमचे आचार्य वगैरे सकाळी लवकर म्हणून गर्दीचा अंदाज म्हणून सकाळी लवकरच दरम्यान इकडे सिंहासनाधीश्वर मूर्तीची प्रतिष्ठापना अंतिम टप्प्यात सुरू असून सात नद्यांचा उगम असलेल्या पवित्र पाण्यानं केली जाणार असून जगभरातील दिग्गज भटजी हा पवित्र सोहळा विधिवत पूजेनं दिनांक 23 ते 26 मार्च या कालावधीत करणार असून दरम्यान भक्तभाविकांना स्वामींचं दर्शन घेता येईल। मात्र या महापूजेत सहभाग घेता येणार नसल्याचं श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे विश्वस्त महेश इंगळे यांनी जाहीर केलं।